स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छालय मोहीम हाती घेण्यात आली आहे, मात्र त्यामध्ये मोठा घोळ असल्याचा आरोप करण्यात येतोय. पैठण तालुक्यात स्वच्छालय न बांधता बिल उचलण्यात आले असल्याचा आरोप छावा क्रांतीवीर संघटनेकडून करण्यात आलाय. त्याची चौकशी व्हावी यासाठी त्यांनी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केलं. पैठण तालुक्यात सन 2015-16 ते 2017 या कालावधीमध्ये स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत गावनिहाय बोगस स्वच्छालय दाखवण्यात आले आहेत. शौचालय न बांधा लाखो रुपयांची बोगस बिलं उचलण्यात आली आहेत. 7 लाख रुपयांचा घोटाळा आहे. या प्रकरणांमध्ये गटविकास अधिकारी, सर्कलनिहाय विस्तार अधिकारी, गावनिहाय ग्रामसेवक यांच्या संगनमतानं बोगस शौचालयांची चौकशी करावी आणि यात दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मुख्य मागणीसाठी छावा क्रांतीवीर सेनेनं आज जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केलं. या धरणे आंदोलनामध्ये सागर बिराजदार, अनिल राऊत, दत्ताराम काळे, राजू गायकवाड आदींचा समावेश होता. पैठण तालुक्यामध्ये झालेले शौचालय स्वच्छता भारत मिशन अंतर्गत झालेले जेवढेही शौचालय आहेत ते पूर्ण तऱ्हेने बोगस बांधकाम झालेले आहेत आणि एकाच घरामध्ये 3-3, 2-2 असे बोगस बिले देऊन भ्रष्टाचार करण्यात आलेला आहोत. याच्यामध्ये BDO ग्राम विस्तार अधिकारी व गावनिहाय ग्रामसेवक यांनी संगनमताने हा भ्रष्टाचार केलेला आहोत. 2015-16 आणि 2017 ही जी आम्ही माहिती अधिकाऱ्यांमध्ये यादी मागितली असता, पूर्ण यादी माहिती असता आम्हाला अर्धवट माहिती दिली आणि अर्धवट माहिती दिली असताही त्या माहितीमध्ये सुद्धा भ्रष्टाचार झालेला हा आढळलेला आहे. त्याकरिता आम्ही आज रोजी 20-7-2017 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना निवेदन दिलं होतं, पण अजूनपर्यंत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्यामुळे आज 2-8-2017 रोजी आम्ही जिल्हा परिषद कार्यालय औरंगाबाद येथे बेमुदत धरणे आंदोलनात बसत आहोत.